नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जे काही तुमची परीक्षा झालेली होती म्हणजे घटकाची जी काही मुख्य परीक्षा झाली होती त्या मुख्य परीक्षेतले आत्तापर्यंत विचारलेले जे काही इतिहासाचे प्रश्न आहेत त्या इतिहासाच्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत स्पष्टीकरण पाहणार आहोत आता स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा नेमकं मुख्य परीक्षेला इतिहासावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते हे तुम्हाला कळावं हाच या मागचा या व्हिडिओच्या मागचा आपल्याला त्या ठिकाणी उद्देश सांगता येतो ठीक आहे जास्त आपण त्या ठिकाणी डीप पण जाणार नाही ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत ठीक आहे ग घटकाची जी काही मुख्य परीक्षा झालेली आहे जवळपास चार ते पाच पेपर या ठिकाणी आपण काय केले आहेत याच्यामध्ये त्यातले जे काही प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या महत्त्वाच्या लेक्चरला आता पहिला प्रश्न काय होता एकशे एक, एक दिवसांच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबई टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक आणि सत्कार कोण घडवून त्या ठिकाणी आणलेला होता असं विचारलेलं आहे म्हणजेच जा काय झालं होतं लोकमान्य टिळकांना सॉरी एकशे एक, एक दिवसाच्या तुरुंग वा, तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईमध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर आता लोकमान्य टिळक आणि आगरकरांना एकशे एक दिवसाची का शिक्षा झाली होती त्यामागचं कारणसुद्धा समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आता बा झालेलं काय होतं तर एक बर्वे प्रकरण आहे कोणतं बर्वे प्रकरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता हा बर्वे नावाचा जो काही व्यक्ती होता तो काय होता कोल्हापूर संस्थानाचा एक दिवाण आपल्याला सांगता येतं त्याचं नाव काय होतं माधवराव बर्वे ठीक आहे माधवराव बर्वे हा जो काही व्यक्ती होता हा कोल्हापूर संस्थानाचा दिवाण होता आणि या दिवाणानं काय केलं होतं तर जे काही चौथे शिवाजी होते त्या चौथे चौथ्या शिवाजींना त्याने काय केलं होतं तर ब्रिटिशांच्या मदतीनं वेडसर ठरवून त्यांना तुरुंगामध्ये त्या ठिकाणी दाबलेला होतं आणि तुरुंगामध्ये त्यांचा अतोनात छळ जो आहे तो सुरू होता मग ही जी काही बातमी आहे की हा जो काही इथला दिवाण आहे तो त्या ठिकाणी चौथे शिवाजींचा त्या ठिकाणी छळ करतोय त्रास देतोय त्यांना वेडसर ठरवतोय तो ही बातमी ज्या वेळेस लोकमान्य टिळक आणि आगरकरांना त्या ठिकाणी समजली त्यावेळेस त्यांनी केसरी आणि मराठा हे जे काही त्यांचे दोन वृत्तमानपत्र होते ठीक आहे केसरी व मराठा या दोन्ही वृत्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं या विरुद्धात टीका करायला सुरुवात केली होती टीकेची झोड जी आहे त्यांनी त्या ठिकाणी चालवलेली होती म्हणून हा जो काही दिवाण आहे माधवराव बर्वे हा त्या ठिकाणी नाराज झालेला होता किंवा तो चिडलेला होता आणि त्याने लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्याविरोधात जो काही खटला आहे तो त्या ठिकाणी न्यायालयात दाखल केला होता मग त्या न्यायालयात जो काही खटला होता त्या खटल्याचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या अंती आगरकर आणि टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवसात जी काही शिक्षा आहे ते आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे त्यावर एक बुकसुद्धा आगरकरांनी लिहिलं होतं की डोंगरू डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस नावाचं जे काही पुस्तक आहे ते आगरकरांनी लिहिलं होतं मात्र हे जे काही कारण आहे ते तुम्हाला समजलं का की हा जो काही दिवाण होता तो चौथे शिवाजी यांना वेडसर धरून तो तुरुंगात टाकला होता मग ही बातमी ज्यावेळेस टिळक आणि आगरकरांना कळाली त्यावेळेस त्यांनी या बर्वे विरोधात लिहायला सुरुवात केलं होतं मग हा जो काही दिवाण आहे या दिवाणानं यांच्या विरोधात मग केस दाखल केली खटला झाला आणि खटल्यामध्ये या दोघांना शिक्षा झाली होती मग शिक्षा करुन आले ते पूर्ण करून बाहेर आल्यानंतर ते ज्यावेळेस मुंबईमध्ये आले त्यावेळेस आगरकर आणि टिळकांचं जे काही जंगी मिरवणूक आहे ती कोणी काढलेली होती हे आपल्याला बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं ठीक आहे तर यामध्ये बघा दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत एक म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरं म्हणजे दामोदर यंदे या दोघांनी काय केलं होतं तर मुंबईमध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची जंगी मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी काढली होती आणि या दोघांचा सत्कार सुद्धा केला होता नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावरकर यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं यांनी काय केलं होतं भारतातली पहिली कामगार संघटना काय केली होती भारतातील पहिली कामगार संघटना कुठं स्थापन केली होती मुंबईला कधी स्थापन केली होती अठराशे चौऱ्याऐंशी साली नाव काय होतं बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन हे काय होतं या, या मा तर यांच्या या संघटनेचं नाव होतं बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन जी की देशातली पहिली कामगार संघटना होती आणि या संघटने माध्यमातून नारायण मेघाजी लोखंडेंनी काय केलं होतं तर कामगारांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी मांडलेले होते मग आता यांची जी काही सभा आहे ती मुंबईमध्ये भरलेली होती महालक्ष्मी रेस कोर्सवर आणि त्या ठिकाणी जवळपास दहा हजार कामगार जे आहेत ते उपस्थित होते आणि यांनी काय केलेलं आहे मग रविवारच्या सुट्टीची मागणी जी आहे ती ब्रिटिशांकडे केली आणि पुढे अठराशे नव्वदमध्ये या कामगारांच्या मागणीला यश आलं आणि दहा जून अठराशे नव्वदला कामगारांना सुद्धा काय मिळू लागली होती रविवारची सुट्टी जी आहे ती मिळू लागली होती कोणाच्या प्रयत्नामुळं नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी ही मिळाली आहे अजून काय महत्वाचं आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबाबत तर त्या ते काय होते सत्यशोधक समाजा समाजाचे ते कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मग त्यांनी अठराशे नव्वदमध्ये सत्यशोधक समाजाचं जे काही मुखपत्र होतं ज्याचं नाव होतं दीनबंधू हे दीनबंधू मुखपत्र जे आहे ते कुठं त्या ठिकाणी चालवलेलं होतं मुंबईवरून प्रकाशित करायला सुरुवात केलेली होती आणि मुंबईमधून या वर्तमानपत्रातून कामगारांचे प्रश्नसुद्धा त्यांनी काय केले होते तर मांडलेले आहेत लक्षात घ्यायचं आहे पुढे याच दीनबंधू वर्तमानपत्राचे जर आपण बघितलं संस्थापक कोण होते कृष्णराव भाल्लेकर हे आपल्याला काय सांगता येतात याचे संस्थापक आपल्याला सांगता येतात तसेच या दीनबंधू वृत्तमानपत्राच्या पहिल्या महिला संपादक जर आपण बघितला पहिल्या महिला संपादक जर आपण बघितलं त्या कोण होत्या तानुबाई बिर्जे हे आपल्याला याच्या पहिल्या महिला संपादक सांगता येतात ज्यांनी काय केलं होतं स्वतःचे जे काही दागिने आहेत ते दागिने या वृत्तपत्रात चालवण्यासाठी त्यांनी सुरू केलं होतं दिनबंधू आणि दिनमित्र यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही दिनमित्र हे जे काही वृत्तमानपत्र होतं हे कोणाचं होतं मुकुंदराव पाटील मुकुंदराव पाटील यांचं हे वृत्तमानपत्र आपल्याला सांगता येतं कोणतं दिनमित्र आणि दीनबंधू bon कृष्णराव भालेकर आता हे जे काही दिनमित्र आहे या दिनमित्रांनं सुद्धा काय केलं होतं विदर्भाचा जो काही भाग आहे त्या विदर्भाच्या भागामध्ये आणि दख्खनच्या भागामध्ये या सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा प्रसार करण्याचं काम जे आहे त्या दिनमित्रांनी सुद्धा केलं होतं आणि मुकुंदराव पाटील सुद्धा काय होते तर सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आपल्याला सांगता येतात तरवडी हा जो काही भाग आहे ग्रामीण भागातून एक प्रकाशित होणारं नियतकालिक का। म्हणून ज्याला आपण ओळखतो ते म्हणजेच काय दिनमित्र हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अशा पद्धतीनं टिळक आणि आगरकरांचं जी काही मिरवणूक का आहे ती नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावळाराम यंदे यांनी काय केलेली होती तर काढलेली होती लक्षात ठेवायचं आहे मग आन्सर काय येईल फक्त अ आणि ब ठीक आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल पुढे जाऊयात जे काही विद्यार्थी घटक का क्लार्क मुख्य परीक्षेची तयारी करतायत अशांसाठी सुद्धा आपल्याकडे एक बॅच आहे जी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सर्व लेक्चर असतील तसेच नोट्स असतील टेस्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जवळपास दहा टेस्ट होतील परीक्षेच्या आधी तुमच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या सोडून घेतल्या जातील कालावधी तीन महिने इतका या बॅचचा कालावधी असणार आहे जरा तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट सॉरी जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन दिसेल ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅचेस ज्या आहेत त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील ठीक आहे जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला त्यावरसुद्धा तुम्ही कॉल करू शकता पुढे जाऊयात लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली आता लोकमान्य टिळकांनी काय मो लोकमान्य टिळक जर आपण बघितलं तर काय होते काई आपन तर एक जहाल त्या ठिकाणी विचारसरणीचे नेते आपल्याला सांगता येतात मग त्यांनी काय केलं होतं मवाळ नेते आणि त्यांच्या काँग्रेस अधिवेशनावर काही टीका केल्या होत्या ज्या टीका जर आपण बघितलं तर काय होतं तर ते काय म्हणाले होते बघा काय काय दिलं आहे ते आधी आपण बघूयात खुशामत खोरांचा मेळावा सुट्टीतील मनोरंजन पावल्या वेळेतलं काम सरकारचे गुलाम यापैकी लोकमान्य टिळक काय म्हणाले होते ते बघणं महत्वाचं आहे लोकमान्य टिळकांनी काय म्हटलेलं होतं बघा खुशामत खोरांचा मेळावा हा हे स्टेटमेंट लोकमान्य टिळकांचा आहे त्याचबरोबर सुट्टीतील मनोरंजन हे त्यांनी काय केलं होतं तर मवाळ नेते आणि काँग्रेसचं अधिवेशन याला उद्देशून त्यांनी त्या ते ठिकाणी म्हटलं होतं अ आणि क थोडेसे ऑप्शन खालीवरील झालेत मात्र अ आणि क हे काय आहे तर का या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं ही टीका जी आहे ती लोकमान्य टिळकांनी केली होती योग्य पर्याय विचारला होता आपल्याला म्हणून अ आणि क काय असेल बरोबर असेल ठीक आहे अ आणि क हे विधानं काय आहेत त्या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येतात ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अजून काय काय मिळाले होते ते सुद्धा आपण बघूयात बघा टिळकांनी काँग्रेसला खुशामत खोरांचा मेळावा आणि त्यांच्या अधिवेशनांना काय म्हटलेलं होतं सुट्टीतील मनोरंजन म्हटलेलं होतं आता लोकमान्य टिळकांनी असे स्टेटमेंट का केलेले होते कारण की हे जे काही अधिवेशन आहे ते वर्षातून एकदाच भरायचं आणि त्या अधिवेशनाला वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहायचे मग अधिवेशन तर व्हायचं मात्र त्यातून काही साध्य व्हायचं नाही ब्रिटिश काही त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायचे नाहीत त्यामुळं हे अधिवेशन म्हणजेच काय तर खुशामत खोरांचा मेळावा आहे ज्या ठिकाणी ते येऊन एकत्र मिळतात आणि त्यातून काही साध्य होत नाही तसेच एक प्रकारे जर आपण बघितलं तर वर्षातून हे अधिवेशनं जे आहेत ते वेगवेगळ्या देशातल्या भागांमध्ये व्हायचे कलकत्त्याला व्हायचे मद्रासला व्हायचे मुंबईला व्हायचे त्यामुळं एक प्रकारे काय तर जवळपास सुट्टीतलं मनोरंजन असल्यासारखं हे काय करतायत तर या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वर्षभरातून एकदा ते फिरत असतात मात्र असं करून चालणार आहे का तर असं कल करून चालणार नाही वर्षातून एक वेळा मी बेडकासारखे वरडलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही असं कोणाला वाटायचं तर लोकमान्य टिळकांना वाटायचं त्यासाठी ही जी काही चळवळ आहे ती अखंड आपल्याला त्या ठिकाणी चालवावी लागणार आहे या मताचे कोण होते लोकमान्य टिळकं होते जवळपास वर्षातून एकदा एकत्र येऊन त्या ठिकाणी काही साध्य होणार नाही असं त्यांना त्या ठिकाणी वाटायचं म्हणून त्यांनी काय केली होती तर काँग्रेस काँग्रेसला आणि काँग्रेसच्या अधिवेशनांना अशा पद्धतीचं त्यांनी काय केलं होतं टीका केली होती अश्विनी कुमार दत्त सुद्धा काय म्हणतात तर काँग्रेस अधिवेशनांचा जो काही उल्लेख आहे का तो त्यांनी कशा पद्धतीनं केला होता तीन दिवसांचा तमाशा ठीक आहे हे काँग्रेसचं अधिवेशन म्हणजे काय दुसरं तिसरं नसून तीन दिवसाचा तमाशा असतो असं कोणी स्टेटमेंट केलंय अश्विनी कुमार दत्त यांनी हे स्टेटमेंट केले लक्षात ठेवायचं ठीक आहे लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांनी काय काय केलं होतं तर लक्षात घ्यायचंय यांनी होमरुळ चळवळीची स्थापना केलेली होती कशाची होमरूळ चळवळ जी आहे ती स्थापना केली होती एकोणीसशे सोळा साली एप्रिलमध्ये जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांनी ही होमरूळ चळवळ सुरू केली होती एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये तर सप्टेंबरचा विचार जर केला तर सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये बेझंट जे आहे त्या ॲनिबेझंटनी होमरूळ चळवळ सुरू केली होती दोघांनी एकत्रित केली होती का दोघांनीही वेगवेगळी केलेली होती लक्षात ठेवायचे कारण की टिळकांच्या अनुयायांना अॅनिबेजंट यांचे काही विचार जे आहेत ते पटत नव्हते आणि अॅनि बेजंट यांच्या अनुयांना टिळकांचे विचार पटत नव्हते म्हणून त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं ही चळवळ जी आहे किंवा ही अं चळवळ जी आहे ती वेगवेगळी यांनी सुरू केलेली होती बेळगाववरून लक्षात ठेवायचं आहे बेळगाववरून यांनी जी आहे ती सुरुवात केली होती लोकमान्य टिळकांनी आणि मद्रासमधलं जे काही अड्ड्यार हे ठिकाण आहे त्या अड्ड्यारवरून कोणी के केलेली होती अॅनिबेझंट यांनी केली होती यांचे सभासद म्हणजे लोकमान्य टिळकांच्या रूल चळवळीचे सभासद किती होते जवळपास एका वर्षामध्ये चौदा हजार सभासद झाले होते आणि अॅनिबेझंट यांचे किती होते सात हजार होते या रूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यांनी काय केलं होतं दोन वर्तमानपत्राचे त्या ठिकाणी सहाय्य घेतलं होतं दोन वर्तमानपत्र यांची होती लक्षात ठेवायचं एक होतं कॉमनवेल्थ आणि दुसरं होतं न्यू इंडिया ही जी दोन वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्राची मदत सुद्धा अॅनि बेजंट यांनी घेतलेली होती लक्षात ठेवायचे हे जे काही लोकमान्य टिळक का आहेत लोकमान्य टिळक लक्षात घ्या अठराशे सत्याऐंशी पर्यंत त्यांनी काँग्रेसमध्ये सहभाग घेतला नव्हता किंवा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला नव्हता काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांचा आपल्याला सहभाग पाहायला मिळत नाही काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग नव्हता अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी काय केलं होतं तर काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये प्रवेश घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती हे लक्षात घ्यायचं आहे यस अश्विनी कुमार दत्त काय म्हणाले होते तीन दिवसांचा तमाशा असा उल्लेख जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो यस क्लिअर आहे पुढे जाऊयात आता पुढे काय केलेलं आहे आपल्याला तर जोड्या जुळवायला प्रश्न विचारलेला होता ज्यामध्ये एकीकडे काय केलं आहे आपल्याला झाशीची राणी फलटणीचं नेतृत्व कोण करत होतं नाविकांच्या बंडाचा नेता कोण होता आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली आणि भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व कोणी कोणी केलेलं होतं आता बघा झाशीची राणी फलटणीचं जे काही नेतृत्व आहे ते कोणी केलं होतं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलेलं होतं बघा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती सिंगापूर या ठिकाणी आणि पुढच्या काळामध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रिगेड ज्या आहेत त्या निर्माण करण्यात आल्या होत्या झाशीच्या राणीच्या नावाने सुद्धा काय करण्यात आली होती एक ब्रिगेड जी आहे ती निर्माण करण्यात आली होती आणि ज्याचं नेतृत्व कोण करत होती एक महिला करत होती त्या महिलेचं नाव काय आहे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन पुढे बघा नाविकाच्या बंडाचं जर आपण त्या ठिकाणी नेतृत्व जर आपण बघितलं तर या नाविकाच्या बंडाचं नेतृत्व कोण करत होतं तर लक्षात घ्यायचं आहे बी सी दत्त हे काय करत होते याचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होते आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण आहेत सुभाषचंद्र बोस आहेत आणि भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व कोणाचं आहे अरुण अरुणा असपआली यांचं आपल्याला सा सांगता येतं ठीक आहे मग अशा पद्धतीने जर या प्रश्नाचा आन्सर आपण बघितलं तर आहे दोन आणि चार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ठीक आहे दोन आणि चार हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आता इथं दोन आहे इथं दोन आहे मात्र चार जर आपण बघितलं तर फक्त इथं आहे त्यामुळं बाकीचे काही ऑप्शन आहेत ते एलिमिनेट होतात पर्याय क्रमांक चार हे काय असेल आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं झाशीची राणीनं झासीच्या राणी फलतणी नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथांनी केलेलं आहे नाविकांच्या बंडाचं नेतृत्व बी सी दत्ते यांनी केलंय आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती आणि भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व कोणाचं होतं अरुणा असप आली ठीक आहे महत्वाच्या गोष्टी आहेत पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा काय असेल योग्य आन्सर असेल थोडंसं आझाद हिंद सेना जी आहे त्या आझाद हिंद सेनेविषयी थोडक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघूयात बघा काही गोष्टी यातल्या महत्वाच्या आपल्याला सांगता येतात आझाद हिंद सेनेची स्थापना कोण्या ठिकाणी झाली होती सिंगापूरमध्ये या सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली काय झालं होतं तर याची स्थापना झाली होती मग आता या आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य काय होतं तर विश्वास एकता बलिदान हे काय होतं या आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य होतं लक्षात ठेवा त्याचबरोबर या आझाद हिंद सेनेची घोषणा काय होती चलो दिल्ली ही काय होती घोषणा होती ठीक आहे लक्षात ठेवायचंय चलो दिल्ली ही आझाद हिंद सेनेची काय होती घोषणा होती लक्षात घ्या त्याचप्रमाणे जर आपण बघितलं बोधचिन्ह काय होतं झेप घेणारा जो काही वाघ आहे तो त्यांच्या त्या ध्वजावर आपल्याला पाहायला मिळतो काय होता ध्वज घेणारा वाघ बोधचिन्ह जर विचारलं तुम्हाला आझाद हिंद सेनेचं तर काय बोध झेप घेणारा जो काही वाघ आहे ते यांचं बोधचिन्ह होतं मग आझाद हिंद सेनेचं गीत काय होतं कदम कदम जा ठीक आहे कदम कदम बडाएजा हे काय होतं आझाद हिंद सेनेचं आपल्याला ते त्या ठिकाणी गीत पाहायला मिळतं मग एकंदरीतच हे जे काही ब्रिगेड आहेत त्या स्थापन करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये गांधी ब्रिगेड नेहरू ब्रिगेड बोस ब्रिगेड आझाद ब्रिगेड त्याचबरोबर लक्ष्मी ब्रिगेड इत्यादी जे काही ब्रिगेड आहेत त्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या प्रत्येक ब्रिगेडचं नेतृत्व जे आहे ते एका व्यक्तीकडे त्या ठिकाणी सोपवण्यात आलं होतं ज्यामध्ये गांधी ब्रिगेडचं जे काही नेतृत्व आहे ते इनायत किराणी यांच्याकडे होतं नेहरू ब्रिगेडचं सिंह ढिल्लोन यांच्याकडे होतं बोस ब्रिगेड शाहनवाज खान यांच्याकडे होतं आझाद ब्रिगेडचं नेतृत्व जे आहे प्रीतम कुमार सहगल यांच्याकडे होतं आणि लक्ष्मी ब्रिगेडचं नेतृत्व लक्ष्मी सहगल यांच्याकडे होतं तर अशा पद्धतीनं या ब्रिगेड इथं स्थापन करण्यात आल्या होत्या ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो सुद्धा ब्रिगेड अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतात पुढे हे जी काही आझाद हिंद सेना आहे या आझाद हिंद सेनेवर सुद्धा काही खटले जे आहेत ते दाखल करण्यात आले होते आणि त्यांचा जो काही खटला आहे तो दिल्लीचा लाल किल्ला जो आहे त्या लाल किल्ल्यातून त्या ठिकाणी तो खटला जो आहे तो चाललेला होता लक्षात घ्या ठीक आहे पुढे बघा मुझे खून दो मै तुम्ही आझादी दूंगा असं आव्हान सुभाष बोस यांनी आझाद हिंद फौजेस त्या ठिकाणी तसेच भारत जी काही आशियातील भारतीय जनता आहे त्या जनतेस त्या ठिकाणी केलेलं होतं यस आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी दिली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती तर आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी दिलेली आहे यस क्लिअर आहे पुढे जाऊयात आपण पुढे बघा प्रश्न काय आहे इकडे आपल्याला जर बघितलं तर, तर योग्य जोड्या जुळवायला सांगितलंय विल्यम जॉन्स वॉरन हिस्टिंग विल्यम कॅरे आणि ग्रँडफ आणि इकडे जर आपण बघितलं तर काही साहित्य आपल्याला दिसते मग आपल्याला काय करायचे आहेत योग्य जोड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत योग्य जोड्या काय करायच्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत मग आता यामध्ये जर आपण बघितलं हा जो काही विल्यम जोन्स आहे त्या विल्यम जोन्सनं काय केलं होतं वनवा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला होता वॉरन हेस्टिंगचा जर विचार केला तर वॉरन हेस्टिंगने शाकुंतलचे भाषांतर केलं होतं विल्यम कॅरी आपण बघितलं तर भगवद्गीतेचं त्याने भाषांतर केलं होतं आणि ग्रँड डफ काय केलं होतं मराठी भाषेचा शब्दकोश त्याने त्या ठिकाणी लिहिला होता मग यावरून जर आपण बघितलं या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असेल तर एक चार तीन दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ठीक आहे एक जर आपण बघितलं तर कुठं आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक चार मग त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं कारण की इथं दोन आहे तीन आहे त्यामुळे हे एलिमिनेट होऊन जातील सरळ सरळ ठीक आहे पर्याय क्रमांक चार चा या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर असेल विल्यम जॉन्स वनवा सिद्धांत त्याचपणे ओरन हेस्टिंग शाकुंतलाचे भाषांतर केलेलं आहे विल्यम कॅरेनं जर आपण बघितलं भगवद्गीतेचं भाषांतर केलं आणि ग्रँड डफन मराठी भाषेचा शब्दकोश त्या ठिकाणी लिहिला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला देता येईल पुढे आहे प्रश्न बघा पुढचा अठरा जून अठराशे तेवीस रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या सह्या होत्या बघा मत आ, काईदा काईदा हा जो काही कायदा आहे तो कायदा अठराशे एकोणतीसला त्या ठिकाणी झाला मात्र हा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न जे आहेत ते अठराशे तेवीसपासूनच सुरू होते आता सती जर आपण बघितलं तर हा जो काही सती हा जो काही शब्द आहे या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर गुणवान स्त्री असा त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवा काय आहे सती शब्दाचा गुणवान स्त्री असा अर्थ होतो मात्र प्राचीन काळापासूनच काय होतं तर त्या ठिकाणी सती जाणं ही एक काय होती तर प्रथा म्हणण्यापेक्षा एक त्या काळामध्ये जर त्या स्त्रीला सती जायची इच्छा असेल तर तिला सती जाऊ दिलं जायचं ठीक आहे जर त्या स्त्रीची इच्छा नसेल तर त्या ठिकाणी असं जे काही बंधन आहे ते त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं उच्चवर्णीय ज्या काही जाती होत्या त्यांच्यामध्ये सती जाणं ही काय झालेली होती प्रतिष्ठेची गोष्ट बनत गेली होती म्हणून याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं एक प्रथा जी आहे ती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये जर ती सत त्या स्त्रीची इच्छा नसली तरीसुद्धा तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जायचं तिला नशा करू घातली जायची तिला त्या ठिकाणी नशेमध्ये त्या चित्तेमध्ये उडी टा म्हणजे उडी टाकण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं मग एकंदरीत जर आपण बघितलं तर एक वेगळी जी काही प्रथा आहे ती पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते मग आता आधी जी आहे ते त्या फक्त त्या स्त्रीच्या मनावर होतं जर जा तिला जायची इच्छा असेल तर जाऊ शकत होती कोणी तिला बळच त्या ठिकाणी सती जायला भाग पाडत नव्हतं मग प्रतिष्ठेसाठी ही एक वाईट प्रथा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही प्रथा बंद व्हावी यासाठी राजाराम मोहनराय यांनी काय केलं होतं सगळ्यात आधी प्रयत्न केले होते राजाराम मोहनराय यांनी सगळ्यात आधी प्रयत्न केले होते आणि हा जो काही ही जी काही प्रथा आहे ती कायद्याच्या अंतर्गत बंद व्हावी ब्रिटिशांनी तसा कायदा इथं आणावा यासाठी ते प्रयत्न होते मग ते पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं अठराशे तेवीसच्या दरम्यान एक अर्ज जो आहे तो ब्रिटनच्या पार्लमेंटला त्या ठिकाणी लिहिला होता आणि त्या अर्जावर राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेठ या दोघांच्या सह्या आपल्याला पाहायला मिळतात मग असा असलेला जो काही अर्ज आहे तो पार्लमेंटमध्ये गेला मात्र ब्रिटिश जे आहे ते हा कायदा करायला तयार नव्हते का तयार नव्हते कारण की हा जर कायदा केला तर लोकांच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या काय केल्या जातील दुखावल्या जातील किंवा सामाजिक ज्या काही भावना आहेत त्या लोकांच्या दुखावल्या जातील आणि लोकांच्या मनामध्ये आपल्या मना आपल्याविरुद्ध एक विरोधी वातावरण तयार होईल असंतोष निर्माण होईल आणि ते काय करू शक करू शकतात उठाव करू शकतात त्यामुळं ब्रिटिश सुरुवातीला हा कायदा करायला तयार नव्हते मात्र त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की अशा पद्धतीचा विरोध आम्हाला होणार नाही मग त्यानुसार राजाराम राय आणि इतर जे काही सहकारी आहेत त्यांनी ब्रिटिशांना तसं आश्वासन दिलं म्हणून ब्रिटिशांनी अठराशे एकोणतीसमध्ये बेंटिंगच्या वगैरे वे वेळी जर आपण बघितलं तर हा कायदा जो आहे तो सतीबंदीचा कायदा आणलेला होता ठीक आहे नियम क्रमांक सतरा लक्षात ठेवायचा आणि त्याअंतर्गत हा, हा त्या कायदा जो आहे तो लागू करण्यात आला होता पहिल्यांदा हा मद्रासमध्ये लागू करण्यात आला त्यानंतर अठराशे तीसमध्ये हा मुंबईमध्ये त्या ठिकाणी कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला होता ठीक आहे यस तर लक्षात ठेवा ज्यावेळेस हा कायदा जो आहे तो लागू झाला त्यावेळेस हा कायदा बंद व्हावा म्हणून सुद्धा एक अर्ज जो आहे तो इंग्लंड इंग्लंडला त्या ठिकाणी गेला होता मग तो अर्ज कोणी केला होता ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे तर सतीबंदीच्या अर्जावर कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या सह्या होत्या तर एक होते राजाराम मोहन राय दुसरे होते जगन्नाथ शंकर शेठ या दोघांनी काय केलं होतं तर या अर्जावर सह्या ज्या आहेत त्या केलेल्या होत्या ठीक आहे ब आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं ड हे काय पाहिजे आपलं योग्य आन्सर पाहिजे ठीक आहे ब आणि ड असा ऑप्शनच त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही या जर आपण बघितलं जगन्नाथ शंकर शेठ आणि त्या ठिकाणी राजाराम राय यांचे आपल्याला सांगता येतात ब आणि ड ठीक आहे इकडे जर आपण बघितलं तर हा इथं ड पाहिजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ठीक आहे ब क क ड जर आपण बघितलं ब आणि ड काय असेल या प्रश्नाचं योग्य ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता महाराष्ट्रात जर विचार केला तर कोकणात सती जाण्याचं प्रमाण जे जा आहे ते सगळ्यात जास्त आपल्याला सांगता येतं पुण्यामध्ये सुद्धा काही घटना सतीच्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे पुढे बघा अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे प्रश्न सोपा होता तुमच्यापैकी सर्वांना या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते आलेलं असणार आहे आता बघा बाळगंगाधर टिळक तर आहे चाफेकर बंधू लहुजी साळवे आणि विनायक दामोदर सावरकर आता अभिनव भारत ही जी काही गुप्त क्रांतिकारी संघटना आहे या संस्थे संघटनेचे संस्थापक कोण होते सावरकर होते एकोणीसशे चार साली जो काही uh, मॅझिनी होता त्या मॅझिनीच्या यंग इटली ही जी काही त्याची संघटना होती त्या संघटनेवर आधारित अभिनव भारत ही संघटना जी आहे ती कोणी सुरू केलेली होती विनायक दामोदर सावरकरांनी सुरू केलेलं होतं ठीक आहे मॅझिनीचं चरित्र सुद्धा कोणी लिहिलं होतं सावरकरांनी लिहिलं होतं मॅजिनीचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याला सावरकरांवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो मग आता अभिनव भारत जी काही गुप्त क्रांतिकारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ज्या काही क्रांतिकारी घटना आहेत त्या घडून आणलेल्या होत्या किंवा क्रांतिकारकांना संघटित करून त्यांना प्रेरणा देण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं तर सावरकरांनी केलं होतं मग या अभिनव भारतचे जर आपण बघितलं कोण कोण त्या ठिकाणी महत्त्वाचे क्रांतिकारक होते मदनलाल धिंगरा हे एक आपल्याला महत्त्वाचे क्रांतिकारक सांगता येतात ज्यांनी कर्जन वायलीची काय केलेली होती हत्या केलेली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढे वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत ते या अभिनव भारतने त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला सांगता येतात मग एकोणीसशे चार मात्र पुढच्या काळामध्ये एकोणीसशे पाचला वगैरे जर आपण बघितलं एकोणीसशे सहा ला वगैरे जर आपण बघितलं तर लोक सावरकर जे आहेत ते कुठं गेले होते इंग्लंडला गेलेले होते इंग्लंडला का गेले होते तर बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले होते तिथं ते कोणा ठिकाणी वास्तव्याला होते लक्षात घ्या जे काही इंडिया हाऊस आहे इंडिया हाऊसची ज्यावेळेस स्थापना करण्यात आली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती आणि त्या इंडिया हाऊस मार्फत दरवर्षी चार सहा विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जायची आणि ही शिष्यवृत्ती सावरकरांना मिळाली होती आणि म्हणून ते कुठे गेले होते इंग्लंडला गेले होते आणि त्या ठिकाणी ते राहून क्रांतिकारी ज्या काही घटना आहेत त्या किंवा क्रांतिकारकांना संघटित करून किंवा त्यांना प्रेरणा देण्याचं काम किंवा बॉम्ब बनवण्याचे काही साहित्य आहे ते साहित्य एकत्रित करण्याचं काम सावरकर त्या ठिकाणी करत होते मग सावरकर तिकडे गेल्यानंतर या अभिनव भारताची जी काही जबाबदारी आहे ती कुणाकडे आली होती बाबाराव सावरकरांनी काय केलेलं होतं तर इन हे का जी काही अभिनव भारत संघटना आहे तिची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं होतं अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती ल वस्ताद लहूजी साळवेसुद्धा एक आपल्याला महत्त्वाचं नाव सांगता येतात ज्यांनी काय केलं होतं ब्रिटिशांविरोधामध्ये जी काही भूमिका आहेत त्यांनी घेतलेली होती आणि इथल्या क्रांतिकारकांना इथल्या सुधारकांना वेगवेगळं जे काही प्रशिक्षण देण्याचं काम आहे ते कोणी केलं होतं लहूजी साळवे यांनी केलं होतं लोकमान्य टिळक यांच्या तालमीत जायचे वासुदेव बळवंत फडकेसुद्धा यांच्या तालमीत जायचे अगरकर असतील त्याचबरोबर आपण बघितलं महात्मा ज्योतिबा फुले असतील ते सगळ्यांनी काय केलं होतं तर यांच्या तालमीत प्रशिक्षण घेतलं होतं इतकंच नाही तर चाफेकर बंधुंनीसुद्धा शस्त्रास्त्र कशी चालवायची भिंतीवर कसं चढायचं चा वगैरे ह्या सगळ्या जे काही प्रशिक्षण आहे ते लवजी साळवे यांच्याकडून घेतलेलं होतं यस चाफेकर बंधूंनी काय केली होती तर पुण्यामध्ये रॅनची हत्या केलेली होती लक्षात ठेवा ठीक आहे बाळ गंगाधर टिळक यांच्यावर आत्ताच आपण बघितलेलं आहे केसरी त्याचबरोबर जर आपण बघितलं मराठा ही दोन वृत्तपत्र त्यांचे सांगता येतात त्याचबरोबर जी काही वंगभंगाची चळवळ आहे ती संपूर्ण भारतात पसरवण्याचं काम कोणी केलं होतं ते सुद्धा लोकमान्य टिळकांनी केलं होतं लक्षात घ्या ठीक आहे तर या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य आन्सर असेल पुढे आहे शेरशहाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सरकारचा महत्वाचा अधिकारी कोण होता असं विचारलं ठीक आहे सरकारचा महत्वाचा अधिकारी कोण होता शेरशहाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आता या प्रश्नाचं जर आपण आन्सर बघितलं तर कोण असणार आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल मुन्सिप ए मुन्सिफन हे काय होतं सरकार हा महत्व सॉरी व्यवस्थेमध्ये सरकारचा महत्वाचा अधिकारी जर आपण बघितला तर कोण होता मुन्सिप ई मुन्सफन ठीक आहे हा काय होता या ठिकाणी महत्वाचा अधिकारी आपल्याला सांगता येतो शेरशहा जर आपण बघितला तर शेरशहा सुरीनं काय केलं होतं दिल्लीवर सूर घराण्याची स्थापना केली होती कोणत्या घराण्याची सूर घराण्याची स्थापना जी आहे ती त्याने दिल्लीवर केली होती लक्षात ठेवा आता याने कोणाला हरवलं होतं तर हुमायूंला हरवलेलं होतं अकबरचा जो काही मुलगा होता हुमायू अकबरच्या मृ अकबरच्या मृत्यूनंतर हा हुमायू त्या ठिकाणी गादीवर आला होता आणि या हुमायूच्याच काळामध्ये शेरशहानं काय केलं होतं या हुमायूंचा त्या ठिकाणी पराभव केला होता आणि त्या हुमायूचा पराभव करून दिल्लीवर सूर घराण्याची त्या ठिकाणी स्थापना केली होती मग यांच्यामध्ये एक चौसाची लढाई झालेली होती आणि त्या न मध्ये या ठिकाणी शेरशाहचा विजय झाला आणि पुढच्या काळामध्ये दिल्लीवर त्याने काही काळ सत्ता केली होती नंतर हुमायूने त्याचा जो काही मुलगा होता सिकंदर शाह सुरी याचा त्या ठिकाणी पराभव केला आणि आपली जी काही सत्ता आहे ती परत मिळवलेली होती शेरशहाने नेमकं काय काय केलं होतं तर लक्षात ठेवा ग्रँड ट्रक रोड जो आहे त्या ग्रँड ट्रक रोडचं त्याने त्या ठिकाणी निर्माण केलं होतं लक्षात ठेवा महत्वाचं आहे शेरशाह सुरी ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे बघूयात आपण खालीलपैकी कोणत्या अटी शहा शुजा उद्धवला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या असं विचारलं आहे बघा काय काय आहे याच्यामध्ये ऑप्शन तर ऑप्शन जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला सांगता येईल अलाहाबाद व कोरा जिल्हे जे आहेत ते नवाब शुजा उद्दवला उद्दौलाने शहा आलमकडे द्यावेत त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर बंगालची पूर्ण सत्ता हत्ती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल त्यानंतर बघा नुकसान भरपाई म्हणून शुजाउद्दुलाने पन्नास लाख रुपये कंपनीला द्यावेत कंपनीच्या संचालकाने दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला आता हे काही कारण आप अप... हे जे काही तहातल्या अटी आपल्याला ह्या वाटत नाही ठीक आहे ह्या तहातल्या अटी वाटत आहेत का नाही मात्र ह्या गोष्टी बघा अलाहाबाद व कोराड हे जे काही जिल्हे आहेत ते नवाब उदलाने शहा शहालमकडे द्यावे हे एक आपल्याला तहातलं वाटतं नुकसान भरपाई म्हणून सुद्धा उद्धवलाने किती पन्नास लाख रुपये कंपनीला द्यावेत हे सुद्धा आपल्याला एक एक आठ त्या ठिकाणी वाटते मात्र हे स्टेटमेंट आहे ठीक आहे हे स्टेटमेंट आहे त्यामुळे अ आणि क काय असेल या, या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ठीक आहे पुढे बघा बघा या ठिकाणी अकबराने फतेपूर सिक्री या नवीन शहराची स्थापना टिंबटिंब यांच्या सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी केलेली होती आता अकबरा जर विचार केला तर त्याने कोणाच्या सन्मानार्थ या ठिकाणी या फतेहपूर सिक्री या शहराची स्थापना केली होती तर सलीम चिस्ती यांचा सन्मान करण्यासाठी त्याने काय केलं होतं तर या शहराची स्थापना केली होती आणि अकबराच्याच दरबारामध्ये आपल्याला काय सांगता येतात नवरत्न सांगता येतात या नवरत्नांपैकी एक कोण होता बिरबल हा सुद्धा त्या ठिकाणी नवरत्न होता हे लक्षात घ्यायचं ठीक आहे अकबराने वेगवेगळ्या जी काही सोन्याची आणि चांदीची सुद्धा त्या ठिकाणी सुरू केली होती हे सुद्धा आपल्याला महत्वाचं सांगता येतं यस अकबर आणि हेमू यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर जी पानिपतची जी काही लढाई झाली होती ती सुद्धा एक महत्वाची सांगता येते ज्यामध्ये हेमूचा काय झाला होता पराभव झालेला होता ठीक आहे यस सलीम चुस्ती ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचं वाटप केलं होतं असा प्रश्न आहे ऑप्शन आहे बंगाल बिहार ओरिसा डेक्कन आणि साऊथ सातारा त्यानंतर बघा चौथा ऑप्शन आहे माळवा आणि गुजरात आता मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचं वाटप केलं होतं तर बंगाल बिहार त्याचबरोबर ओरिसा या भागाचं काय केलं होतं वाटप केलं होतं म्हणजे अ आणि ब काय असेल बरोबर असेल त्यामुळं ऑप्शन जर आपण बघितला पर्याय क्रमांक चार या काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल बंगाल बिहार आणि ओरिसा या प्रदेशाचं काय केलं होतं वाटप केलं होतं म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढेसुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धात टिंबटिंबा तिम्ब हा इंग्रज इंग्रजी सैन्याचा सेनापती होता म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूने कोण या युद्धात लढत होतं महत्त्वाचा प्रमुख कोण होता तर तो, तो होता रॉबर्ट क्लाईव्ह ठीक आहे रॉबर्ट क्लाईवनं काय केलं होतं फितुरीने ही जी काही लढाई आहे ती त्या ठिकाणी जिंकलेली होती आणि या सतराशे सत्तावन्नमुळेच काय झालं होतं ब्रिटिशांचा इथला जो काही पाया आहे तो अधिक मजबूत व्हायला मदत झालेली होती कारण की कंपनीच्या हातामध्ये एक सगळ्यात सुपीक असा भाग जो आहे तो यांना मिळालेला होता आणि त्यामुळं कंपनीचा जो काही विस्तार आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोण आहे रॉबर्ट क्लाईव्ह आपल्याला त्या ठिकाणी सांगतात आणि याच रॉबर्ट क्लाईव्हनं पुढच्या काळामध्ये म्हणजे सतराशे पासष्टला वगैरे अलाहाबादचा जो काही तह आहे अलाहाबादचा जो काही तह आहे तो तह त्या ठिकाणी झालेला होता आणि या तहानुसार कंपनीला बंगालमधले दिवाणी आणि मसुली अधिकार प्राप्त झाले होते आणि कंपनीला जर आपण बघितलंय एक उत्पन्नाचा स्रोत सुद्धा त्या ठिकाणी मिळाला मिळालेला होता इतकंच नाही तर त्या प्रदेशातले जे काही खटले आहेत ते चालवण्याचा अधिकारसुद्धा त्यांना मिळालेला होता लक्षात ठेवा मग पुढे जर जी व्यवस्था यांनी निर्माण केली तिला काय म्हटलं जातं दुहेरी शासन व्यवस्था दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाईव्हनं आणली वॉरन हेस्टिंगनं काय केली होती ही व्यवस्था बंद केली होती आणि त्या जागी कलेक्टर जे जा आहेत ते ती त्या ठिकाणी नेमायला त्यांनी सुरुवात केली होती एल्फिस्टनचा जर विचार केला तर हा मुंबईचा पहिला गव्हर्नर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो कोण एन एल्फिस्टन डलहाऊसी यांनी काय केलं होतं रेल्वे सेवा टपाल सेवा तार यंत्रणा त्याचपणे जे काही बांधकाम विभाग आहे त्याची स्थापना करणारा कोण होता तर हा यानंतर पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या एकविसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेमके कोण होते हा आपल्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे की एकविसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेमके कोण होते ऑप्शन आहेत वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू गोपाळकृष्ण गोखले आणि लाला लजपत्रा यापैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस इथल्या अधिवेशनाचे जर अध्यक्ष आपण बघितले तर ते कोण होते लक्षात घ्या गोपाळ कृष्ण गोखले होते आता अधिवेशन कधी झालं होतं एकोणीसशे पाच ला हे अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर एकोणीशे पाच सालीच काय झालं होतं बंगालची जी काही फाणी आहे ती झाली होती आणि त्या बंगालच्या फाणीचा निषेध सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि गोपाळकृष्ण गोखले हे काय झाले होते तर बनारसमधल्या एकोणीसशे पाचच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते पुढे एकोणीसशे सहाचं जे काही अधिवेशन आहे ते कुठं पार पडलेलं होतं कलकत्ता या ठिकाणी पार पडले होते अध्यक्ष कोण होते दादाबाई नवरोजी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी स्वराज्य हा शब्द जो आहे तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी पहिल्यांदा उच्चारला होता आणि स्वराज्य हा शब्द सगळ्यात आधी त्या ठिकाणी त्याचा वापर करणारे कोण होते ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की आधीच्या लेक्चरमध्ये आपण खूपदा ते बघितलेलं आहे ठीक आहे मात्र काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वापरणारे अध्यक्ष भाषणात वापरणारे कोण होते तर त्या ठिकाणी दादाभाई नवरोजी आपल्याला सांगता येतात ठीक आहे कोण होता अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले यांनीच काय केलं होतं एकोणीसशे पाच मध्येच भारतसेवक समाजाची स्थापना केली होती कशाची भारतसेवक समाजाची स्थापना केली होती एकोणीसशे नऊच्या जो एक काही कायदा होता ब्रिटिशांनी आणलेला त्या कायद्याचं स्वागत सुद्धा कोणी केलं होतं गोपाळ कृष्ण गोखले त्यांनाच नामदार गोखले म्हणून सुद्धा आपण ओळखतो ठीक आहे जे काही सुधारक हे वृत्तमानपत्र त्या ठिकाणी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आगरकरांनी सुरू केलं होतं त्या सुधारक वृत्तमानपत्राच्या इंग्रजी अंकाचे ते काय होते संपादक म्हणून सुद्धा कोणी काम केलेलं के आहे गोपाळ कृष्ण गोखलेनी काम केलेलं आहे यस तर यातल्या या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत यस बघा तबाकत ई अकबरी डॅडॅश यांनी लिहिले लिहिली असं विचारलं ठीक आहे तबाकत ए अकबरी हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन आहेत आपल्यासमोर मुल्ला दाऊद अबुल फजल बदायुनी निजाम उल दीन अहमद तर यापैकी हा जो काही ग्रंथ आहे किंवा तबाकत ई अकबरी कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार निजाम उल दीन अहमद यांनी काय केलेला आहे तर हा जो काही ग्रंथ आहे तो त्या ठिकाणी लिहिला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता पुढचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे जे बी कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ऑप्शन काय आहेत किसान मजदूर प्रजा पार्टी मार्क्सवादी पार्टी किसान पार्टी आणि समाजवादी पार्टी विचारले कोणाबद्दल जे बी कृपलानी यांच्याबाबत तर ऑप्शन मध्ये एक जे आहे त्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना जी आहे ती जे बी कृपलानी यांनी त्या के ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येतं महत्त्वाचं आहे बघा जास्त डिटेलमध्ये आपण जाणार एक एक प्रकारे तुमचं काही स्वरूप आहे प्रश्नांचं ते नेमकं कशा पद्धतीचं आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा हा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असतात मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं ठीक आहे जे बी कृपलानी यांनी काय केलं होतं तर किसान प्रजा किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना केली होती ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पुढे बघा अठराशे सत्याऐंशी मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल कोणत्या ठिकाणी स्थापन केली मिलवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत कोणत्या ठिकाणी कोणती मिल स्थापन करण्यात आली होती तर इम्प्रेस मिल विचारलं जमशेदजी टाटा कधी अठराशे सत्त्याऐंशी मग कोणत्या ठिकाणी नागपूरमध्ये त्यांनी स्थापना केली होती ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पुढे बघा नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्य संघ निर्माण केला होता आता हे तुमच्या वाचण्यात सुद्धा कुठं आलेलं नसेल किंवा थोडंसं तुमच्यासाठी हे नवीन प्रश्न असेल ठीक आहे मात्र एखाद दोन प्रश्न जे आहेत ते आपल्याला असे पाहायला मिळतात जे की काय असतात थोडंसं न वाचलेले असतात मग आता या ठिकाणी बघा नाना फडणवीसांनी इंग्रजाच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्य संघ निर्माण केला होता तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे नाना फडणवीस आणि पेशवे असतील हैदराबादचे निजाम हैदर अली नागपूरकर भोसले यांचा काय केला होता अखिल भारतीय राज्य संघ स्थापन केला होता त्यामुळे अ आणि ब काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आणि पर्याय क्रमांक एक ही काय असेल मग या प्रश्नाचं योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अखिल भारतीय राज्य संघ यामध्ये कोण कोण होतं मराठा सरकार होतं हैदराबादचे निजाम होते मैसूरचा त्या ठिकाणी जर आपण बघितलं अली होता आणि नागपूरचे भोसले होते ये, ये, हे हे संघ जो आहे तो कोणा विरोधात काम करणार होता इंग्रजांच्या विरोधात काम करणार होता यस पुढे बघूयात आपण इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं विचारले आपल्याला काय आहे प्रश्न समजून घ्यायचा सा? आहे इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे किंवा बरोबर आहे हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली आता भारतीय लोकांच्या जीवनावर म्हटलेलं आहे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली मात्र भारतीयांच्या का तर नाही ब्रिटिशांच्या उद्योगधंद्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती लक्षात ठेवायची त्यामुळं हे चुकीचं असेल शहर ओस पडली बरोबर आहे शेती हाच प्रमुख व्यवसाय बनलेला होता कारण की इथले जे काही कारागीर होते उद्योगधंदे जे होते छोटे मोठे त्यांचाच ब्रिटिशांमुळे ह्रास झालेला होता परिणामी इथल्या शतक इथले जे काही कामगार होते इथले जे काही मालक होते छोटे मोठे उद्योग उद्योगधंदाने उद्योगधंदे करणारे होते त्यांच्यावर काय वेळ आलेली होती तर त्या ठिकाणी शेती करायची वेळ आली होती त्यामुळे शेती हाच काय झाला होता प्रमुख व्यवसाय बनलेला होता इंग्रजी राज इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारण्याचा प्रयत्न झाला आता हे बरोबर आहे इंग्रजांच्या राजवटीच्या काळामध्ये समाज सुधारण्याचा काय झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जो आहे तो इथल्या समाजसुधारकांनी काय केलेला होता कारण की जे काही ब्रिटिश लोक आहेत त्यांनी कमी पगारामध्ये त्या ठिकाणी नोकरी करणारे जे काही तरुण आहेत ते, ते मिळावेत यासाठी भारतामध्ये शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली होती मग त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकून इथल्या तरुणांना जाणीव झाली की आपल्या काही धर्मामध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या दूर झाल्या पाहिजे यासाठी पुढच्या काळामध्ये समाज सुधारण्याचे काही प्रयत्न आहेत त्या ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ब बरोबर आहे क बरोबर आहे ड बरोबर आहे अ काय आहे चुकीचं आहे म्हणून बघा ब क ड असणारा ऑप्शन कोणता आहे पर्याय क्रमांक तीन सांगता येतो ऑप्शन क्रमांक तीन ह्या या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पुढे जा पुढे बघूयात बघा सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ट होते आता विद्वान जर आपण बघितलं तर किंवा हे जे काही नवरत्न जर आपण बघितलं तर कोण कोण नवरत्न होते बघा अब्दुल रहीम खाना खान होता अब अबुल फाजल होता शेख फैजीसुद्धा होता तानसेन आहे राजा टोडरमल आहे राजा त्या ठिकाणी जर आपण बघितलं बिरबल सुद्धा आहे राजा मानसिंह मुलादो प्याजा आणि हकीम हुमम ठीक आहे हे काय आहेत तर अकबराच्या दरबारातले आपल्याला नवरत्न सांगता येतात ठीक आहे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं अ हे चुकीचं आहे ब क ड हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील अकबराच्या दरबारातले हे काय होते नवरत्न होते मग या नवरत्नांविषयी थोडं थोडक्यामध्ये आपण बघूयात की थोडंसं नेमकं काय आहे म्हणजे यांची खासियत नेमकी काय होती ठीक आहे अकबराच्या दरबारातले हे काय होते नवरत्न होते ज्यामध्ये बिरबल सुद्धा आपल्याला सांगता येतो मग या बिरबलचं मूळ नाव काय होतं असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या बिरबलचं जर मूळ नाव आपण बघितलं तर महेश दास हे काय होतं या बिरबलचं मूळ नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं यस महेश दास जे आहे त्याचं मूळ नाव होतं त्याचबरोबर अकबराने यस काय केलं होतं राजा ही पदवी दिली होती आणि ज्या वेळेस अकबराने एक नवीन पंथाची इथं स्थापना केली होती त्या पंथाचं नाव काय होतं हे सुद्धा विचारलं जाईल तुम्हाला तर बघा दिन ए इलाही नावाचा जो काही अकबराने नवीन पंथ या ठिकाणी स्थापन केला होता तो पंथ स्वीकारणारा पहिला हिंदू कोण होता तर तो, तो होता लक्षात ठेवा बिरबल ज्याचं नाव काय आहे महेश दास तो हा पंथ स्वीकारणारा एकमेव हिंदू व्यक्ती आपल्याला म्हणता येईल लक्षात घ्या पुढे आहे अबू फजल अकबराच्या दरबारातील इतिहासकार होता याने अकबरनामा हा ग्रंथ जो आहे तो त्या ठिकाणी लिहिला आहे तसेच या ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला आईने अकबरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे काय काय महत्वाचं आहे अबू फाजल अकबराच्या दरबारातला हा इतिहासकार होता यानेच काय केलं आहे अकबरनामा हा ग्रंथ लिहिला इतकंच नाही तर ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला आईना ए अकबरी सुद्धा त्याने त्या ठिकाणी म्हटलेला आहे किंवा संबोधलेला आहे फैजी आहे पुढचा हा अबू फाजलचा मोठा भाऊ होता आणि याने भास्कराचार्यांचं गणित विषयावरील लिलावृत्ती ग्रंथाचं काय केलं होतं पर्शियन भाषेत भाषांतर केलेलं आहे कोण आहे फैजी आहे यस बिरबल अबूफल आणि फैजी आपण बघितले पुढे बघा तानसेन आपल्याला सांगता येतो हा रेवा शासक का, शासक जो होता रामचंद्रच्या दरबारात तो गायक म्हणून त्या ठिकाणी होता नंतर या तानसेनला अकबराच्या दरबारात पाठवण्यात आलं आणि त्याचा जो काही गाण्याची जी काही शैली होती किंवा त्याच्या अंगामध्ये जी काही कला होती त्या कलेने काही घटना व्हायच्या हो लक्षात घ्या मग त्याच्या मेघरागाने पाऊस त्या ठिकाणी पडायचा आणि दीपक जो काही राग असायचा त्या दीपक रागाने दिवे आपोआप पेटत अशी जी काही मान्यता आहे ती त्या काळामध्ये होती म्हणजे त्याच्या गाण्यामध्ये इतकी शक्ती होती की अशा काही घटना सुद्धा त्या काळामध्ये घडलेल्या होत्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं यस कोण आहे तानसेन आहे पुढे राजा तोडरमल बघा तोडरमल हा अकबराचा वित्त मंत्री त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो त्याने जमीन महसूलाची जी व्यवस्था आणली त्यास तोडरमल बंदोबस्त म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं यस पुढे आहे राजा मानसिंग हा राजा भगवानदासचा काय होता दत्तक पुत्र होता आणि हल्दीघाटी युद्धात मुघल सेनेचं त्यानं काय केलं होतं नेतृत्व केलेलं होतं कोण आहे राजा मानसिंग ठीक आहे तानसेन दरबारात गायक होता राजा तोडरमल वित्तमंत्री होता आणि राजा मानसिंगनं काय केलं होतं तर हल्दीघाटी युद्धात मुघलांना मदत केलेली होती पुढे बघूयात आपण अब्दुल रहीम आहे हा बैरम खानचा मुलगा होता तसेच हा कवीसुद्धा होता लक्षात ठेवा अकबराच्या संदर्भातला हा कवी आपल्याला सांगता येतो आणि फकीर अजियोद्दीन जो आहे तो अकबराचा काय होता है? एक सल्लागार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि मुलादो प्याजा हा सुद्धा काय होता एक अकबराचा सल्ला होत सल्लागार होता लक्षात घ्या मग अशा पद्धतीचे जे काही नवरत्न आहेत ते कोणाच्या दरबारामध्ये होते अकबराच्या दरबारामध्ये होते लक्षात घ्या महत्वाचं आहे पुढे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पद आणि त्यांच्या कार्याच्या योग्य जोड्या या ठिकाणी दिल्या आहेत आता हे जी काही पदं आहेत या पदांची नावं आपल्याला इथं वेगळी दिसत आहेत आणि अष्टप्रधान जे काही मंडळ आहे त्या मंडळातली नावं आपल्याला त्या ठिकाणी वेगळी दिसतात मात्र आयोगानं याचा आन्सर काय दिलंय ऑप्शन क्रमांक दोन हे याचा आन्सर दिलेला आहे आयोगानं ठीक आहे मग आता बघून घेऊयात आपण आम्ही जर आपण बघितलं राज्याचा जमा खर्च पाहणारा एक अधिकारी होता किंवा एक पद होतं त्यानंतर सचिव जर आपण बघितलं तर राजपत्राबाबतचं त्याच्याकडे कार्य असायचं मंत्र्याकडे काय काम होतं राजनैतिक जबाबदारी पार पाडण्याचं काम होतं तर सुमंताकडे काय होतं परराष्ट्र व्यवहार जो आहेत त्या ठिकाणी पाहण्याचं काम सुमंताकडे होतं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं ठीक आहे तर यानंतर पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये नेमके कोणकोण व्यक्ती होते कोणाला कोणतं कार्य जे आहे ते देण्यात आलेलं होतं ते आपण या ठिकाणी बघूयात आता बघा पद आहे त्यांचं कार्य आहे आणि व्यक्ती आहेत सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे मुजुमदार हे पद होतं ज्याचं कार्य काय होतं जमा खर्च पाहणं होतं आणि त्यावर कोणता व्यक्ती त्या ठिकाणी नेमण्यात आलेला होता मोरोपन त्रिंबक यांना त्या ठिकाणी याच्यामध्ये स्थान देण्यात आलं होतं या मंत्रिमंडळामध्ये पुढे आहे सेनापती हे पद सेनापती ज्याचं काम काय होतं तर सैन्याचा प्रमुख होता तो आणि सेनापती या पदावर हंबीराव मोहिते यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती सगळ्यांना माहिती आहे हंबीराव मोहिते पुढे बघा सुरनिस एक पद होतं ज्याच्याकडे कार्य काय होतं पत्र व्यवहाराचं कार्य होतं आणि त्यावर कोणाची नेमणूक करण्यात आली होती अण्णाजी दत्तो यांची नेमणूक करण्यात आली होती पुढे आहे वाकणीस हे पद वाकणीस कशाची यांचं काम काय होतं कार्य काय होतं दैनंदिन प्रशासन पाहणं आणि यावर दत्ताजी त्रिंबक यांची काय करण्यात आली होती नियुक्ती करण्यात आली होती पुढे सुमंत हे पद आहे काम काय होतं परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित जे काही कामं आहेत त्या सुमंतकडे असायची आणि त्यावर रामचंद्र त्रिंबक नावाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली होती पुढे पंडितराव हे पद आहे यांच्याकडे काम काय होतं तर धार्मिक जे काही कार्य असतील धार्मिक विधी वगैरे असेल तर ते कामं जी आहेत ती या पंडितरावकडे असायची आणि त्यावर रघुनाथ पंडित यांची काय करण्यात आली होती नेमणूक करण्यात आलेली होती त्यानंतर पुढे बघा न्यायाधीश हे पद होतं आणि यावर याचं काम जर आपण बघितलं सर्वांना माहिती आहे की न्यायदानाचं काम होतं आणि या न्यायाधीश पदावर नीराजी रावजी यांची काय करण्यात आली होती तर नियुक्ती करण्यात आली होती तर अशा पद्धतीचं हे काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला सांगता येतं अष्टप्रधान मंडळात सेनापती नेहमी मराठा व्यक्तीच नेमला जाईल पंडितराव आणि न्यायाधीश वगळता सर्व प्रधानांकडे लष्करी जबाबदाऱ्याही दिल्या जात असे आणि यातील कोणतंच पद वंश परंपरागत नव्हतं लक्षात ठेवायचंय आणि सर्वांना काय केलं जायचं रोख पगारी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी दिल्या जायच्या ठीक आहे पगार जे आहेत ते या मंत्रिमंडळाला किंवा या अष्टप्रधान मंडळातल्या महत्वाच्या व्यक्तींना दिल्या जायच्या ठीक आहे तर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्या त्यांचं जे काही पदं आहेत आणि कार्य आहे याशी संबंधित आपण माहिती या ठिकाणी बघितलीत पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघा वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीत पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे घडलेली होती आता वॉरन हेस्टिंग हा जो काही होता तर याच्या काळामध्ये खूप सारे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळं त्याच्यावर महाभियोगसुद्धा लागलेला आपल्याला सांगता येतो मग आता यामध्ये रोहिलखंड प्रकरण होतं नंदकुमारची फाशी असेल चेत सिंगचं प्रकरण असेल किंवा अवच्छा बेगमचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणारा कोण होता तर हा वॉरन हेस्टिंग होता त्यामुळं चारही जे काही प्रकरणं आहेत ती कोणाशी संबंधित आहेत या वॉरन हेस्टिंगशी संबंधित आहेत म्हणून वरीलपैकी सर्व काय असेल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न बघा हैदराबाद संस्थानाशी संबंधित पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य आहेत आता काही विधानं दिलेत सत्यविधान निवडायला सांगितलं होतं हैदराबाद स्थापना हैदराबादची काही स्थापना आहे ती निजाम मुलक असब जहा यांनी केली दुसरं स्टेटमेंट काय सांगतं या संस्थानाची स्वतःची रेल्वे सैन्य टपाल सेवा तसेच हवाई यंत्रणा होती ठीक आहे पुढे जाऊयात आपण हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलिक विलिनीकरणाशी ऑपरेशन पोलो संबंधित आहे यास चौथा ऑप्शन जर आपण बघितलं तर हैदराबाद संस्थानात करण्यासाठी जी सशस्त्र मोहीम हाती घेण्यात आली तिला ऑपरेशन विजय म्हण म्हण म्हणण्यात आलं आता याला जी काही सशस्त्र मोहीम जी हाती घेण्यात आली होती त्याला ऑप ऑपरेशन विजय नाव होतं का तर ऑपरेशन विजय नाव नव्हतं लक्षात ठेवा याचं नाव जर आपण बघितलं ऑपरेशन पोलो होतं त्यामुळं क बरोबर आहे त्याचबरोबर संस्थानामध्ये स्वतःची रेल्वे सैन्य टपाल सेवा सुद्धा होती हवाई सेवा सुद्धा होती बरोबर आहे त्याचबरोबर निजा उल मुल्क असफ जहाने काय केली होती तर या संस्थानाची स्थापना केली होती अ ब क काय असेल बरोबर असेल त्यामुळं पर्याय क्रमांक दोन ही आपल्या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता जी काही संस्थानं होती जी त्या ठिकाणी त्यांना कोण ना भारतात यायचं होतं ना पाकिस्तानामध्ये जायचं त्यांना स्वतंत्र राहायचं होतं अशापैकी काही संस्थानं आपल्याला या ठिकाणी सांगतात मात्र ही एकूण संस्थानं किती होती कशा पद्धतीने ते भारतामध्ये विलीन झाली ते आपण बघूयात थोडक्यामध्ये सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारनं वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं एक राज्य विभाग जो आहे स्टेट डिपार्टमेंटची त्या ठिकाणी स्थापना केली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली वल्लभभाई पटेलनी कोणी स्थापन केली होती भारत सरकारने कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला मग वल्लभभाईंच्या दूरदृष्टी व वाटाघाटीच्या कौशल्यामुळं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वीच म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच जर आपण बघितलं काही संस्थानं वगळता जी काही संस्थानं होती ती एकतर भारतात किंवा पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी विलीन झालेली होती मात्र काही संस्थानं जी आहेत ज्यामध्ये काश्मीर हैदराबाद जुनागड ही ना पाकिस्तानमध्ये विलीन झाली होती ना भारतात विलीन झाली होती ते स्वतंत्र त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व त्यांनी त्यांना ठेवायचं होतं मग भारताच्या हद्दीमध्ये पाचशे बावन्न संस्थानं होती ज्यापैकी पाचशे एकोणपन्नास संस्थानं जी आहेत ती कुठं विलीन करण्यात आली होती भारतामध्ये विलीन करून घेण्यात आली होती म्हणजे भारतातल्या हद्दीतले पाचशे बावन्नपैकी पाचशे एकोणपन्नास तर आलेले होते मात्र बाकी जे आहेत ते काय होते तटस्थ होते मग यापैकी बघा जी काही तीन संस्थानं आहेत म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी काही तीन संस्थानं आहेत ती काय करण्यात आली होती भारतामध्ये विलीन करण्यात आली होती ज्यामध्ये पहिलं जर आपण संस्थान बघितलं तर पाकिस्तान कश्मीरचं जे काही संस्थान आहे ते आपल्याला सांगता येतं आता काश्मीरमध्ये अशी परिस्थिती होती की तिथला जो ति 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 काही राजा आहे तो हिंदू होत हिंदू होत आणि जी काही तिथली लोकसंख्या आहे ती बऱ्यापैकी मुस्लिम होती त्यामुळं इथला जो काही राजा आहे त्या राजानं काय केलं होतं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता मग पुढच्या काळामध्ये काय झालं होतं पाकिस्तानी हल्लक हल्लेखोर जे आहेत त्यांच्या आक्रमणामुळे काश्मीरचा जो काही राजा आहे हरिसिंग याने सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काय केलं होतं औपचारिकपणे भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता मग ज्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला ज्यावेळेस त्या करारावर सह्या वगैरे झाल्या त्यावेळेस भारतानं इथं लष्कर पाठवून या हल्ल्या हल्ल्या या हल्ल्यापासून त्या ठिकाणी इथल्या लोकांचं काय केलं लो होतं संरक्षण केलं होतं राजाचं सुद्धा संरक्षण केलं होतं पुढे आहे जुनागडचा राजा आता जुनागडची सुद्धा परिस्थिती थोडीशी उलटी होती कारण की जुनागडमधला जो काही शासक होता तो मुस्लिम होता आणि जनता जी आहे ती काय होती हिंदू होती मग इथं काय करण्यात आलं होतं सार्वमत घेण्यात आलं होतं आणि सार्वमत घेतल्यानंतर हे जे काही जुनागड हा जो काही भाग आहे तो काय करण्यात आला होता भारतामध्ये विलीन करण्यात आला होता सार्वमताने विलीन करण्यात आला होता ठीक आहे पुढे बघा तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारच्या हैदराबाद विरोधात पोलीस ऍक्शन जी आहे ज्याला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आलं होतं आणि या ऑपरेशन किंवा या पोलिस ऍक्शनने जे काही हैदराबाद संस्थान आहे त्या हैदराबाद संस्थानामधले आपलं लष्कर गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी जी काही त्या नि निजामाची संघटना होती जिचं नाव होतं रजाकार त्या रजाकारांना त्या ठिकाणी त्यांनी घेराबंदी केली स संपूर्ण हैदराबाद शहरामध्ये चारही बाजूने लष्करमध्ये धाडण्यात आलं आणि जर आपण बघितलं तेरा सप सतरा सप्टेंबरला हे जी काही निजाम होता त्या निजामानं काय केली होती शरणगती पत्कारलेली होती आणि हे जी काही संस्थानं आहे ते सुद्धा काय करण्यात आलं होतं भारतामध्ये विलीन करण्यात आलं होतं तर अशा पद्धतीनं हे जी काही तीन संस्थानं होती ती सुद्धा काय करण्यात आली होती भारतामध्ये विलीन करण्यात आली होती ठीक आहे थोडासा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला जास्त डीपमध्ये आपण त्या ठिकाणी गेलेलो नाहीत जेणेकरून तुम्हाला नेमके प्रश्न कसे आहेत स्वरूप कशा पद्धतीचं आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आयोग आपल्याला विचारतं याची एक आयडिया यावी आणि तशा पद्धतीने तुम्ही वाचन करावं वा, हा एक याच्यामागचा थोडासा उद्देश सांगता येतो बाकी ज्यावेळेस आपण सराव करून घेऊ प्रश्नांचा त्यावेळेस एकदम डिटेलमध्ये आणि डीपमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते घेऊया ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत्रा अभ्यास मित्र धन्यवाद